राज्यात यावर्षी पावसामुळे तब्बल 300 बळी गेलेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तसंच पुराचा हा फटका बसला होता. यंदा राज्यात अतिवृष्टी पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जवळपास 300 वर पोहोचली आहे आणि यामध्ये 300 पैकी 213 बळी हे गेल्या आठवड्यातल्या पुराचे आहेत. 100 जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोकणामधल्या 1205 गावांना याचा फटका बसलेला आहे. गेला संपूर्ण आठवडा राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला होता आणि त्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः जो पाऊस कोसळला त्यामुळे किती बळींची संख्या गेली हे आपण पाहतोय. कोकण पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक हानी झाली आहे. जीवितहानी झाली आहे. 100 जखमी अजूनही विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर पावसामुळे यावेळी यावर्षी 300 बळी गेलेले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे